तर मुंबईत काल संध्याकाळी सुरू झालेल्या पावसानं रात्रभर शहर आणि उपनगरांना झोडपून काढले. अजूनही पाऊस थांबलेला नाहीये. शहराच्या सगळ्याच भागात थांबून जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी 5:30 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 39.29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे वाहतुकीवर तुर्तास तरी परिणाम झालेला नाहीये, पण पश्चिम उपनगरातल्या जोगेश्वरी अंधेरी विलेपार्ले भागात जोरदार पावसानं सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. पूर्व उपनगरात विशेषतः विक्रोळी ठाणे कल्याण डोंबिवली बदलापुरात संध्याकाळपासूनच पावसानं जोर धरलाय. अद्यापही पावसाची संततधार या ठिकाणी कायम आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळी 5:30 वाजेपर्यंत 50 मिलीमीटर तर पूर्व उपनगरात 39.39 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलंय. आणि आपल्यासोबत याच संदर्भात सुनील घुमे आणि आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. सुनील, काय सांगाल, सकाळपासून खरं तर काल रात्रीपासून पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. होय स्वाती, काल रात्रीपासून अत्यंत दक्षिण मुंबईमध्ये खूप मुसळधार असा पाऊस पडतोय. अजिबात पाऊस थांबलेला नाहीये. आणि आज सकाळी जेव्हा मुलांना शाळेत सोडण्याच्या निमित्ताने सगळे पालक जेव्हा सकाळी बाहेर घराबाहेर पडले तेव्हा सुंदर असा पाऊस पडत होता. आणि वीकेंडचा आजपासून माहोल आहे, शुक्रवार आहे, शनिवार रविवार आहेत, सुट्ट्यांचा दिवस आहे, तर त्यामुळे येणारे 2 दिवस हे मुंबईकरांसाठी चिंब भिजवणारे असणार आहेत. आज सकाळी हाजी अली असेल किंवा बळी सिफेज असेल या ठिकाणाहून ज्या वेळेला मी येत होतो त्यावेळेला तिथे सुंदर असं दृश्य दिसत होतं की अनेक कॉलेजमधली मुलं बहुतेक कॉलेजेस बंक करून समुद्रावर फिरायला आलेली मला दिसली. आणि हा असाच माहोल आणखी पुढचे 2 दिवस असणार आहे. आणि पाऊस काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये स्वाती. नक्कीच, धन्यवाद सुनीलजी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता पश्चिम उपनगरातली माहिती दीपक भातुसे आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात. दीपक, काय सांगाल, या ठिकाणीही आपण पाहतोय की जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसानं रात्रीपासून झोडपलंय. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठायला सुरुवात झालीये. आणि अजूनही पावसाचा जोर या ठिकाणी कायमच आहे. जोगेश्वरी अंधेरीत रात्रभर धोधो पाऊस कोसळलाय. विक्रोळी ठाणे डोंबिवली कल्याणमध्येही पाऊस झालाय. तर आज सकाळी 5:30 वाजेपर्यंत 50 मिलीमीटर तर पूर्व उपनगरात 39.39 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलंय. आणि आपण पुन्हा एकदा दीपक भातुसे यांच्याकडे जाणार आहोत. पश्चिम उपनगरातून ते आपल्या संपर्कात आहेत. दीपक, काय सांगाल एकूण? स्वाती, काल दुपारपासूनच पश्चिम उपनगरामध्ये पाऊस सुरू झाला होता, परंतु थांबून पडत होता. मात्र रात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि रात्रीपासून पाऊस थांबलेला नाहीये. पण एक मुंबईकरांसाठी विशेषतः उपनगरातून मुंबई शहरात जे सकाळी कामानिमित्त जातात त्या चाकरमानांसाठी दिलासादायक बाब म्हणजे वाहतुकीवर अद्याप कुठला परिणाम झालेला नाहीये. पश्चिम रेल्वे सुरळीत सुरू आहे, त्याचबरोबर रस्ते वाहतूकही अद्याप कोणत्याही रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाहीये. काही भागात सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हा पावसाचा जोर आज तसं साधारणतः चित्र आहे. वातावरणात तसं जाणवत आहे की हा पाऊस थांबण्याची शक्यता नाही आज तरी. आणि प्रामुख्याने या पावसाने मुंबईमध्ये एक गारवा निर्माण झालेला आहे, एक सुखद गारव्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. नेहमी सकाळी चाकरमनी जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा लोकल ट्रेन मध्ये असो किंवा रस्त्यातून जाताना असो पूर्णपणे घामाने भिजलेला असतो, परंतु आज त्याला सुखद गारव्याचा अनुभव मिळतोय. आणि एक दिलासादायक बाब म्हणजे चाकरमनी व्यवस्थित कामावर जाऊ शकतो, कुठलाही वाहतुकीत अडथळा नाहीये, ही एक त्याच्यासाठी दिलासादायक बाब आहे जरी पाऊस रात्रभर कोसत असला तरी. नक्कीच, तर एकूणच पाऊस पडलाय मात्र वाहतूक सुरळीत आहे, हीच मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी असंच म्हणावं लागेल. धन्यवाद दीपक दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.